नमस्कार, माझं नाव प्रणिता प्रवीण बोरा. खरं तर चित्रकलेचा प्रवास खूप लहानपणीपासून सुरू झाला. नंतर 7वी 8वीत असताना मी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम्समध्ये मला ए ग्रेड मिळालं होतं आणि मग तेव्हा असं वाटलं माझ्या बाबांना ही अभ्यासापेक्षा ही कलेच्या म्हणजे स्पेशली चित्रकलेमध्ये काहीतरी करू शकेल. आणि त्यानंतर खरं तर प्रवास सुरू झाला. 12वीनंतर मी आर्ट स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि चित्रकलेचा प्रवास अशा प्रकारे सुरू झाला. आई वडिलांनंतर जर कुणाचं नाव मी घेईन तर निश्चित मी माझ्या गुरुजींचं नाव घेईन. माझे गुरुजी श्री नवनाथ चोभे आणि श्री उत्तमजी पाचारणे सर, कारण त्यांच्याशिवाय सरांशिवाय इथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. राष्ट्रपती भवनामध्ये 8 दिवसांचा रेसिडेन्शियल प्रोग्राम झाला आणि या प्रोग्राममध्ये अत्यंत ज्येष्ठ जगप्रसिद्ध असे 12 चित्रकार आलेले होते. 12 सिनियर आणि 3 बडिंग आर्टिस्ट होते, 3 ज्युनियर आर्टिस्ट होते आणि त्या 3 ज्युनियर आर्टिस्टमध्ये मी एक होते. माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि अंजली इला मेनन, नंतर परमजित सिंग, संजय भट्टाचार्य, नंतर चंद्र भट्टाचार्य असे अनेक दिग्गज लोक चित्रकलेच्या क्षेत्रातले अत्यंत मोठे लोक यावेळी तिथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी या 8 दिवसांमध्ये 2-2 पेंटिंग केले. एक पेंटिंग आमचं राष्ट्रपती भवनामध्ये जे म्युझियम आहे त्याच्या कलेक्शनमध्ये लागणार आहे आणि एक ललित कला अकॅडमीच्या कलेक्शनमध्ये जाणार आहे. तर राष्ट्रपतींसोबतचे अनुभव तर अप्रतिम आहेत आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी विचारलं की जी आप, तर म्हणलं की सर मैं प्रणिता प्रवीण बोरा और मैं अहमदनगर से आई हूँ. तर मला म्हणाले की वो अहमदनगर नाही है, वो नगरी है. नगर के लोग भी उसे नगरी कहते हैं और बाहर के लोग भी उसे नगरी कहते हैं. तर माझ्यासाठी हा खूप धक्का होता की त्यांना हे माहिती होतं. तर ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी खूप अशा अनएक्सपेक्टेड होत्या आणि खूप सुखद धक्का होता. तर कृष्णानंतर, राधेनंतर मला जे सगळ्यात जास्त भिडलं ते म्हणजे कर्ण. आणि नेक्स्ट सिरीज माझी ही मिरेची सिरीज झाल्यानंतर निश्चित मी कर्णावर सिरीज करणार आहे. त्यामुळे माझा फ्युचर प्रोजेक्ट हाच आहे की मला जास्तीत जास्त कर्णाला जाणून घ्यायचं, अजून अधिकाधिक अनेक वेगवेगळ्या अंगाने कर्ण माहिती करून घ्यायचा आणि तो जास्तीत जास्त सुंदररित्या कॅनव्हासवर उतरवायचा आहे. थँक्यू.